शेतकरी वर्गातील मुलं ही भरपूर काबड कष्ट करतात, त्यामुळे अशा मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावी व समाजात एक चांगला संदेश शेतकऱ्यांविषयी जावा हा दृष्टिकोन ठेवून दरेवाडी गावच्या सरपंचांनी स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिनी योजना गावात कार्यान्वित केली आहे. मुलींनी शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केलं तर गावचे सरपंच वैयक्तिक खर्चातून त्यांना 5,000 रुपये आणि संसार उपयोगी साहित्य देणार आहेत. मी बसल्या बसल्या थोडासा विचार केला, सर्वे करता असताना शेतकऱ्यांविषयी मला काही अडचणी वाटू लागल्या, त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केल्यानंतर मी कल्पना आली डोक्यामध्ये की शेतकरी अर्धांगिनी योजना जर आपण सुरू केली तर यामधून शेतकरी मुलांना जे लोक मुली देण्यासाठी काटकसर करत आहेत त्यामध्ये आपण थोडंसं सहभागी झालो, थोडंफार त्यांना काही रोख रक्कम काही संसार उपयोगी साहित्य जर आपण खरेदी करून दिले आपला थोडासा हातभार लागला तर काही गरीब व्यक्ती आपल्या गावातील शेतकरी मुलाला मुली देऊ शकतात. तसंही शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी राजा आहे, तर मग शेतकऱ्याला का देत नाही. तर काही कालखंडामध्ये मागील 2 वर्षामध्ये कोरोनासारखं महामारी आली देशावरती, त्यावेळेस सगळे शहरातले लोक ग्रामीण भागात येऊन राहू लागले, खेड्याकडे आले, त्यावेळेस त्यांना खेड्यातील त्यांच्या कुटुंबांनी त्यांना आधार दिला आणि शेतकरी म्हणजे राजा आहे, तो कोणालाही असा लोटून लावत नाही. त्याच्यामुळे मी ती कल्पना डोक्यात घेतली आणि त्या संकल्पनेतून गावातून काही 10-20 मुलांचे जरी लग्न झाले त्यासाठी आपणही त्यांना तो माझ्या वैयक्तिक स्वखर्चातून म्हणजे स्वतः मी ते निधी देणार आहे त्यांना. तसेच त्यामध्ये विशेष करून जे काही संसारोपयोगी साहित्य ते पण आपण त्यांना देणार आहोत आणि या कार्यक्रमाला हातभार लावण्याचा असा उद्दिष्ट माझा आहे. अजून काय काय तुमच्या डॉक्युमेंट योजना आहेत? आता पुढील योजना जसं जसं वेळ येईल तसं तसं माझ्या कालखंडामध्ये मला जे काही विचारात येईल त्या अशा भरपूर अशा योजना राबवण्याचा माझा संकल्प आहे या दरेवाडी गावासाठी. एवढंच मी तुम्हाला या योजनेमुळे तरुण मुलांचे लग्न लवकर होते. यामध्ये शक्यतो आपण दिलेल्या रोख रकमेचा तसेच संसार उपयोगी साहित्याचा याच्यातून नक्कीच फायदा होईल असं माझ्या लक्षात आलं आणि नक्कीच होईल. सध्या या योजनेचं राज्यभरातून कौतुक होतंय. तुम्हाला कशी वाटली ही अनोखी शक्कल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.